नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याबाबतचा आपण काल एक शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला होता, ज्यामध्ये पद आणि नंबर ऑफ वैकन्सीज याची माहिती घेतलेली होती। आज रिमेनिंग सर्व माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला यासाठी पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय राहणार आहे, वेतन कशा प्रकारे राहणार आहे आणि तुमची रिक्रुटमेंट कशा प्रकारे पार पाडली जाणार आहे। संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी करणार आहे। अर्ज करण्यापूर्वी एक वेळ नक्की हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मनात कोणतेही डाऊट त्या ठिकाणी राहणार नाहीत। चला तर मग सुरुवात करूया। त्याअगोदर मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या भरतीबाबतचा ऑलरेडी अपडेट मी पब्लिश केलेला ई महाजॉब ऍपवर, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता। येणाऱ्या काळातील सर्व अपडेट्स तुम्हाला याच ऍपमध्ये पाहता येतील, त्यामुळे मेक शुअर फक्त 3 MB ऍप आहे जे तुम्ही नक्की डाऊनलोड कराल। ही जी जाहिरात मित्रांनो सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध झालेली आहे, पशुसंवर्धन विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत कायमस्वरूपी सरळ सेवा नोकऱ्या आहेत। सरळ सेवा अर्थात एका एक्झामद्वारे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, जी एक्झाम या ठिकाणी IBPS मार्फत घेतली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच रिक्रुटमेंट प्रोसेस ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल अशी आशा आहे मित्रांनो, त्यामुळे प्रयत्न करणे आवश्यक राहील। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत जी या ठिकाणी भरली जातील। यामध्ये सरळ सेवेने गट क संवर्गाची पदे भरायची आहेत। त्यातील पहिलं पद आहे पदनाम पशुधन पर्यवेक्षक गट क मधलं, ज्यासाठी वेतन श्रेणी S8 ची 25,500 ते 81,100 या ठिकाणी मिळत आहे। 376 टोटल जागा या भरती अंतर्गत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज ज्यामध्ये प्रवर्गानुसार आणि या ठिकाणी अगेन व्हर्टिकली हॉरिझॉन्टली त्यांनी रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेला आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। त्यानुसार 376 पदांचं जे विश्लेषण आहे, सर्वसाधारणांसाठी, महिलांसाठी, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, त्यानंतर दिव्यांग आणि अनाथ, या व्यतिरिक्त कॅटेगरी वाईज ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अधुग आणि अराखीव साठी ज्या जागा आहेत त्याबाबतची माहिती, या व्यतिरिक्त दिव्यांगांसाठी पदांची माहिती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। त्यानुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला किती जागा आहेत हे पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 376 या पदाच्या भरल्या जाणार आहेत। दुसरं पद वरिष्ठ लिपिकचं गट क मधलं, ज्यासाठी वेतन श्रेणी अगेन सेमच आहे, 25,500 ते 81,100, टोटल 44 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। अगेन हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली जे रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहू शकता। पुढचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे लघुलेखक उच्च श्रेणी, अगेन 41,800 ते 32,300 हायर पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। 2 जागा याच्या मात्र फक्त या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्यानंतर पुढचं पद लघुलेखक निम्न श्रेणी, अगेन गट क मधलं पद आहे, 38,601 ते 22,800 पे स्केल आहे। टोटल 13 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। अगेन तुम्ही कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे तेही या ठिकाणी पाहू शकता। पुढचं पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क मधलं पद आहे, ज्याच्या 4 जागा भरल्या जातील, 35,400 ते 112,400 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। पुढचं पद तारतंत्री गट क मधलं पद आहे, 3 जागा भरल्या जाणार आहेत, 19,963 ते 20,200 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। कॅटेगरी विश्लेषण पाहून जर जागा असतील तर तुम्ही अर्ज करू शकाल। त्यानंतर यांत्रिकी गट क मधलं पद आहे, अगेन सेमच पे स्केल आहे, 2 जागा या पदाच्या सुद्धा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आणि लास्टचं पद बाष्पद परिचर, याच्याही 2 जागा या ठिकाणी भरल्या जातील, S6 चा पे स्केल 19,900 ते 63,200 हा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। कॅटेगरी वाईज जागांची विश्लेषण माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। त्यानंतर आपण बघूया मित्रांनो क्वालिफिकेशन या ठिकाणी काय लागणार आहे पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। महत्वाचं पद पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी, पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे। उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, 10वी उत्तीर्ण असावा, त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठाने चालविला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम जर उत्तीर्ण केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। नसेल तर किंवा तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळातर्फे किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेल्या 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असाल तर अर्ज करू शकता। किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने चालवण्यात आलेला पशुधन व्यवस्थापन व दूध उत्पादन पदविका अभ्यासक्रम असेल तरी अर्ज करू शकता। नसेल तर महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठाची पदवी असेल किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची
बीबीएससी किंवा बीबीएससी अँड ॲडमिन हजबंडरी ही पदवी तुम्ही धारण केली असेल तर अर्ज करू शकता. यापैकी कोणतेही क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण नंतर असेल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. नक्कीच भरपूर कॅन्डिडेट असतील जे कृषी पदवीधर आहेत किंवा ज्यांनी हा डिप्लोमा किंवा आपल्याला म्हणता येईल की पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात, यासाठी अर्ज करू शकतात. दुसरं महत्वाचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक, 44 जागा भरल्या जाणार आहेत. संविधानिक विद्यापीठाची पदवी, कोणतीही पदवी कोणत्याही विद्यापीठातून तुम्ही झाली असेल संविधानिक विद्यापीठातून तर तुम्ही अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया मागितलेला नाही आहे, पर्सेंटेजचा क्रायटेरिया सुद्धा नाही आहे. पदवी असेल तर अर्ज या पदासाठी तुम्ही करू शकता. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी माध्यमिक शालांत उत्तीर्ण 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर लघुलेखनाचा वेग तुमचा या ठिकाणी मागितलेला आहे हा असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल. ज्यामध्ये 120 वर्ड्स पर मिनिट लघुलेखन आणि त्यानंतर इंग्रजी टंकलेखन किंवा मराठी टंकलेखन तुम्हाला मागितलेलं आहे. लघुलेखन निमश्रेणी यासाठी अगेन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग तुमचा या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. प्रयोगशाला तंत्रज्ञ यासाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक असणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक विद्यापीठाचे किंवा हफकिन बायो फार्म्युलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञाचा डिप्लोमा धारण केला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. पुढचं पद तारतंत्री, यासाठी आयटीआय किंवा इतर मान्यवर संस्थेची तुमचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव मागितला आहे. यांत्रिकीसाठी 10वी उत्तीर्ण, त्यानंतर कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा डिझेल मेकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला मागितला आहे. बाष्पक परिचरसाठी 10वी उत्तीर्ण, महाराष्ट्र बाष्पक यान धुराचा उपद्रव संस्थेचे तुमच्याकडे प्रमाणपत्र, बाष्पक परिचर नियम यानुसार तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ब किंवा क प्रमाणपत्र आणि उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. अर्थात यापैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही स्पेसिफिकली या ठिकाणी अर्ज करू शकाल. पुढचं पद या ठिकाणी मित्रांनो आपण पदांची माहिती घेतलेली आहे, यासाठी अगेन एज लिमिट बघूया आपण काय लागणार आहे. एज लिमिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा 1/5/2023 रोजी 18 ते 38 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील, ज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन, दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत, पात्र खेळाडू जे असतील त्यांना 43 वर्षापर्यंत, अनाथांसाठी यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे, माजी सैनिकांसाठी सुद्धा आहे, तेही तुम्ही कॅल्क्युलेट करून यासाठी तुमचं एज जर फिट असेल तर अर्ज करू शकाल. यानंतर यासाठी निवड कशाप्रकारे असणार आहे बघा, सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. एमसीक्यूद्वारे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन आहे, ज्या एक्झाम देणार आहे त्याचं मेरिट लिस्ट लागेल, ज्यामार्फत तुमचं फायनल एक्झामिनेशन या ठिकाणी मित्रांनो होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता संगणक आधारित प्रमाणपत्र परीक्षा जी असणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नास या ठिकाणी 2 गुण असणार आहेत, त्यामुळे तुमचे 50 गुण ठेवून असे 200 गुणांची एक्झाम मित्रांनो राहणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे सब्जेक्ट या ठिकाणी राहणार आहेत. या व्यतिरिक्त ज्या पदांसाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयांकरता प्रत्येकी 30 गुण ठेवून 120 गुणांची असेल आणि त्यानंतर 80 गुणांची तुमची जी असणार आहे ती व्यावसायिक चाचणी सुद्धा राहणार आहे, ज्याचा टाइम 2 तास राहणार आहे. हे लिपिक किंवा जे तुम्ही लिपिकसाठी नाही मित्रांनो मात्र लघुलेखक आणि निम्नश्रेणी लेखक यासाठी ही एक्झाम राहणार आहे. यानंतर यासाठी बघा फॉर्मॅट कशाप्रकारे आहे, लिपिक वर्गीय पदे यासाठी वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी कशा प्रकारे राहणार आहे एक्झाम. त्याबरोबर तांत्रिक पदांसाठी यामध्ये तुम्ही बघू शकता पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी एक्झाम कशा प्रकारे राहणार आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन मित्रांनो करायचं आहे, ज्याबाबत माहिती तुम्ही अगेन नोटिफिकेशनमध्ये अधिक घेऊ शकाल. त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो परीक्षा कुठे कुठे राहणार आहे, तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार परीक्षा केंद्र त्यांनी दिलेले आहेत. जवळपास जर बघितला संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी कव्हर केलेला आहे, 27 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची एक्झाम सेंटर्स या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचं नजीकचं एक्झाम सेंटर, तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करून ते एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम देऊ शकता, ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो यासाठी आपल्याला म्हणता येईल की फी जी आहे ती हायर साईडला त्यांनी ठेवलेली आहे. कालच्याही व्हिडिओमधून तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत, ज्यामध्ये अमागास ओपनसाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय, अदुग, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिकांसाठी 900 रुपये फॉर्म फी त्यांनी ठेवलेली आहे, जी नॉन रिफंडेबल राहणार आहे. ही फी हायर साईडला म्हणू शकतो. मात्र जर बघितला मित्रांनो या वर्षाच्या ज्या काही सरळ सेवा भरती झालेल्या आहेत प्रसिद्ध, त्यामध्ये सर्व जागांसाठी जवळपास अशाच प्रकारची फी त्यांनी ठेवलेली आहे. आयबीपीएस मार्फत ही एक्झाम होत आहे, ज्यासाठी तुम्ही 27 तारखेपासून ते 11/7/2023 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. याबाबतचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल.
ई महाजॉब ऍपवर नक्कीच किंवा www.emahajob.com वेबसाईटवर सुद्धा ही नोटिफिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आणि संपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एक चांगली संधी आहे, महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळत आहे, प्रयत्न करणे आवश्यक राहील. या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल निवडून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची डेली गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.